नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कल या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचं जे सेशन आहे एम पी एस सी कंबाईंड ग्रुप बीची जी आहे फर्स्ट आन्सर की आलेली आहे आणि त्यालाच अनुसरून एक कट ऑफ, एक अंदाजित कट ऑफ काय येऊ शकतो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तरी मित्रांनो, आपण नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा. या व्हिडिओमध्ये फक्त आपण अंदाजित कट ऑफ डिस्कस करणार आहोत, वास्तविक कट ऑफ याच्यापेक्षा वेगळा राहू शकतो. तरी आपले मॅक्झिमम कट ऑफ तुम्ही मागचेसुद्धा पाहिले असेल तर जनरली आपले करेक्ट येतात. तर मित्रांनो बघा, 26 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा झालेली आहे. 37 जिल्ह्यावरती 1098 उपकेंद्र होते. 362,319 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला, परंतु जे देण्यात आलेले प्रवेश आहे त्याच्यापैकी 50% उमेदवार जे आहे मॅक्झिमम प्रेझेंट होते. तर त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ उमेदवार आहे ते कमी होऊन जातात त्याच्यानुसार. आणि आपण सर्वेसुद्धा केला होता, एक पोस्टसुद्धा टाकली होती की मॅक्झिमम स्कोअर कसा होता, पेपर कसा होता, हार्ड होता, इझी होता, सोपा होता. तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी म्हटलं की मीडियम पेपर होता. ESOचा कट ऑफ आपण, वॅकन्सीज होत्या 100 वॅकन्सीज, तर सर्वात जास्त जो कट ऑफ लागेल तो ESOचा लागेल. तर मित्रांनो काय लागू शकतो कट ऑफ आपण जाणून घेऊया. तर ओपनचा याचा कट ऑफ लागू शकतो 54 ते 56 पर्यंत ओपनचा. सर्वात जास्त ESOचाच लागेल कारण जागा कमी आहे आणि सर्व ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतात आणि वयोमर्यादासुद्धा याला जास्त असते. STI आणि ESOला वयोमर्यादाही जास्त असते. 38 पर्यंत जे आहे ओपनवाले याला फॉर्म भरू शकतात, त्याच्यामुळे नंबर ऑफ ॲप्लिकेशन इथे वाढतात, त्याच्यामुळे याचा कट ऑफ हाय जात असतो. तो ओपन 54 ते 56 पर्यंत लागू शकतो. OBCचा 50 ते 52 पर्यंत, महिलांसाठी 2 अंक कमी राहील याच्यापेक्षा. SC साठी 50 ते 52, ST साठी 48 ते 50 दरम्यान लागू शकतो. NT चा 51 ते 52, SBC साठी 52 ते 53, आणि EWS साठी जवळपास ओपन इतकाच लागू शकतो, 54 पर्यंत किंवा 53-54, थोडा 1-2 मार्क्स कमीसुद्धा होऊ शकतो EWS मध्ये. मित्रांनो त्याच्यानंतर STIचा कट ऑफ, STIच्या वॅकन्सी जे आहे मागून वाढलेले आहे, त्याच्यामुळे थोडाफार कट ऑफ खाली जाईल, परंतु नंबर ऑफ ॲप्लिकेशन भरपूर असतात. सर्व जे आहे 38 एज लिमिटपर्यंत ओपन आणि 43 पर्यंत जे आहे SC ST उमेदवार, सोबतच OBC उमेदवारांना सुद्धा 3 वर्षे सूट असते, तर याच्यामध्ये नंबर ऑफ ॲप्लिकेशन वाढतात, त्याच्यामुळे कट ऑफसुद्धा याचा हाय जाईलच वॅकन्सी जरी वाढल्या तरी. ओपनचा याचा जाऊ शकतो 50 ते 52, थोडाफार त्याच्यापेक्षा कमी. OBC 48-50, SC चा 47 ते 49, ST चा 43 ते 45 पर्यंत, NT चा 47 ते 49, SBC चा 48 ते 50, आणि EWS चा 50 ते 52 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे PSIचा कट ऑफ. PSIचा वॅकन्सी जरी कमी आपल्याला दिसत आहे, 376च आहे, तरी तुमचा जो कट ऑफ आहे हा काही जास्त जाणार नाही, कारण याला एज लिमिट असते आणि एज लिमिट कमी राहते, त्यामुळे नंबर ऑफ ॲप्लिकेशन कमी होतात. तरी मित्रांनो एक टेंटेटिव्ह सर्वात कमी जो कट ऑफ जाईल तो PSIचाच जाईल. ओपन 45 ते 47, OBC 44 ते 47, SC 44 ते 46, ST 40 ते 42, NT 44 ते 46, SBC 44 ते 45, आणि EWS 44 ते 46 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. तरी मित्रांनो एक टेंटेटिव्ह आयडिया आहे, तुमचा स्कोअर किती आला आहे त्याच्यावरती सर्व डिपेंड करतं. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी जे आहे पोस्टमध्ये सांगितलं होतं की मीडियम हार्ड पेपर होता, त्याच्यानुसार जो आहे आपण कट ऑफ डिझाईन केलेला आहे. तरीही तुम्हाला काही शंका असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता. हा फक्त एक टेंटेटिव्ह आहे, जास्त याला सिरियस घ्यायची गरज नाही. तरी मित्रांनो धन्यवाद.